बुधवार को शहर विकास मंच द्वारा संविधान चौक पर घरकुल संबंधित विभिन्न मांगों के लिए प्रदर्शन किया गया। इस दौरान बड़ी संख्या में सरकारी योजनाओं के लाभार्थी उपस्थित थे। नागपुर शहर में झोपड़पट्टी मालिकी पट्टे रजिस्ट्री प्रक्रिया पिछले वर्ष से रुकी पड़ी है। रमाई आवास योजना, शबरी आवास योजना और प्रधानमंत्री आवास योजना की निधि सरकार द्वारा रोकने की वजह से लाभार्थियों का घरकुल का काम रुक गया है। माझी मांग ही आहे की मला पहिला चेक 1 लाखाचा मिळाला आणि 1 लाखानंतर मग लॉकडाऊन लागलं, दुसरा चेक मिळाला नाही। आज मी 1 लाख रुपयाचा चेक दुसरा मिळेल बा म्हणून दुसऱ्याकडनं पैसे घेतले 1 लाख रुपये। त्या 1 लाख रुपयाचे 10,000 रुपये महिन्याची व्याजच देत आहे, पण दुसरा चेक आलेला नाही। चांगल्या घराचं पूर्ण उखडवाखड करून टाकलं चेकच्या भरोशावर, पण चेक आला आश्वासन देतात। मी सिव्हिल ऑफिसला जाते, येणार आहे, समाज कल्याणमधून पास झालेला आहे, येणार आहे, आज 2 वर्षे झाले पण चेक मला मिळाला नाही। इस गंभीर समस्या की ओर प्रशासन का ध्यान आकर्षित करने के लिए शहर विकास मंच द्वारा संविधान चौक पर प्रदर्शन किया गया। मी सक्करदरा सेवादल नगर मध्ये राहते आणि शहर विकास मंचची सहयोगिका आहे आणि त्याच्या माध्यमातून हे जे मालकी पट्ट्याचे जे काम आहेत ते करण्याचं आहे, तर त्याच्यामध्ये काही अडथळा येतो। जर थोड्या थोड्या आता वस्तीमध्ये सलम एरियामध्ये जे काही लोक राहतात आणि त्याच्यामध्ये काही लोकांकडे जुने टॅक्स रसीद नाही का काही ह्या नाही, तर त्याच्यामध्ये अडथळा करतात आणि त्याला उशिरा देण्याचं काम करतात। त्याच्याकरता आपण जनतेनंच जर एकत्र होऊन सण्या त्याच्यावर आपण दबाव टाकला ते आपल्याला देऊ शकतील आणि त्यांनी आम्हाला मालकी हक्काचे पट्टे लवकरात लवकर करून देण्याचं काम करावं। इस दौरान सरकारी योजनाओं की निधि जल्द से जल्द देने की मांग करते हुए लाभार्थियों ने प्रदर्शन किया। इसमें बड़ी संख्या में लाभार्थी शामिल थे। आमच्या मागण्या अशा आहेत की सरकारने ज्या मालकी पट्टे देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि गेल्या 2017 पासून नागपूर शहरामध्ये मालकी पट्टे वाटप सुरू झालेलं आहे, परंतु ही प्रक्रिया जी आहे ती गेल्या 2 वर्षापासून प्रचंड संत गतीने सुरू आहे, त्याच्यामुळे अनेक वस्त्यांमधले पट्टे वाटपाचं काम थांबलेलं आहे। आणि सरकारनं घोषित केलं होतं की आम्ही 10,000 लोकांना पट्टे देणार आहोत म्हणजे मागच्या 2019 मध्येच, पण आता 2021 संपत आलेला आहे तरी फक्त 5,000 लोकांनाच पट्टे वाटप झालेलं आहे। आणि याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की सरकारचं जे धोरण आहे ते झोपडपट्टीवासियांना जमिनीचे पट्टे देण्याच्याबद्दलचं सध्या तरी नकारात्मक दिसत आहे आणि त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही। आणि जे लोक स्वतःच्या घराचे मालक बनण्यासाठी इच्छुक आहेत, जमिनीचे मालक बनण्याकरता इच्छुक आहेत, अशा लोकांना जमिनीच्या पट्ट्यापासून वंचित ठेवण्याचं धोरण सरकारच्या धोरणांमुळं निर्माण झालेलं आहे, सरकारच्या नीतीमुळं निर्माण झालेलं आहे। आणि त्यामुळं आम्ही असं विचार करतो आहोत की सरकारला हे केलंच पाहिजे, कारण सरकारवरती हे बंधन आहे, त्यांनी स्वतः जी आर काढलेले आहेत आणि या जी आर काढलेल्यानुसार त्यांना पट्टे वाटप करणं आणि लोकांना जमिनीचा अधिकार देणं, रजिस्ट्री देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, परंतु काही शासकीय विभाग या कामामध्ये काम करत आहेत, चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। जसं की नागपूर सुद्धा प्रदेशाच्या वतीनं बऱ्यापैकी काम झालेलं आहे, 3,500 वर पट्टे वाटप त्यांचं केलेलं आहे, महानगरपालिका पण करत आहे, 1,500 जवळपास त्यांनी केलेलं आहे। पण सगळ्यात मोठी तक्रार जी आहे ती आमच्या नागपूरच्या नजूल कार्यालय आणि कलेक्टर कार्यालयाच्या संदर्भात आहे। या कार्यालयांमध्ये अत्यंत संत गतीने काम सुरू आहे आणि तिथे पट्टे वाटपाचं काम जवळपास ठप्प झालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही अनेकदा निवेदनं दिली, कलेक्टरला दिली, पण अजून काही त्याची प्रगती होताना दिसत नाही, म्हणून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून